सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व मार्केट्स व दुकानं यांना आठवड्यातील सर्व सात दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत सुरू ठेवण्यास शासन निर्देशानुसार जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी परवानगी दिली आहे सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक नऊ जुलै दोन हजार वीस रोजी होणार आहे असे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिलेत एखाद्या ठिकाणी गर्दी होऊन सामाजिक अंतराच्या नियमांचं सा उल्लंघन होताना दिसल्यास तात्काळ मार्केट्स व दुकानं बंद करण्यात येतील असे जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे यापूर्वी अत्यावश्यक सेवा आणि औषधं दुकानं वगळून सर्व मार्केट्स व दुकानं सकाळी नऊ ते पाचपर्यंत पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती या कालावधीत शासन निर्देशानुसार बदल करून आता अत्यावश्यक सेवा व औषध दुकानं वगळून सर्व मार्केट्स व दुकानं आठवड्यातील सर्व दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीच्या सदरचा आदेश लागू राहणार नाही तथापि अशा क्षेत्रापुरतं यापूर्वी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठचा चा कलम एकशे अठ्ठ्याऐंशीनुसार गुन्हा दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आहे असे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी जारी केले आहेत ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज